सोलापुरातील वादग्रस्त बंगल्याच्या बांधकाम प्रकरणी सहकार मंत्री सुभाष देशमुख अडचणीत आलेत। देशमुखांचा हा बंगला बेकायदेशीर असल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांनी दिलाय। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा हाच तो बंगला। याच बंगल्याच्या बेकायदेशीर बांधकामामुळे देशमुख सध्या बादाच्या भोवऱ्यात सापडलेत। याच बंगल्यामुळे विरोधकांकडून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे। सोलापूरच्या होडगी रोडवर देशमुख यांचा हा बंगला आहे। 2 एकरांपैकी 22 गुंठ्यांवर सुभाष देशमुख यांनी बांधकाम केलं। अग्निशमन केंद्र आणि व्यापारी गाड्यांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर देशमुख यांनी हा बंगला उभारला। आरक्षण उठलेलं नसतानाही देशमुख यांनी या ठिकाणी हा टोलेजंग बंगला उभारलाय। देशमुख यांच्या बंगल्याचं बांधकाम 2012 सालचं आहे। गुंठेवारी कायद्यानुसार 2001 पर्यंतचीच बांधकामं अधिकृत केली जातात, त्यामुळे बंगल्याच्या बांधकामास परवानगी दिल्याप्रकरणी पालिकेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली। या संदर्भात पालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले, मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्यानं पुन्हा एकदा अवमान याचिका दाखल करण्यात आली। गुंठेबारी कायद्याअंतर्गत या बंगल्याचं बांधकाम अधिकृत करता येणार नसल्याचा अहवाल पालिकेनं न्यायालयात सादर केला। अविनाश ढाकणे साहेबांना मी आमचा आर्ग्युमेंट केलेला आहे किंवा मी माझी सत्य बाजू मांडली की ही जागा 1978, 1997, 1997, 2017 गेली 40 वर्ष झालं ह्या जागे रिझर्वेशन आहे। सोलापूरच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शासनाचा पगार घेऊन बेकायदेशीर बांधकाम परवानगी इलिगल दिलेले, हे बांधकाम परवानगी रद्द करावे आणि हे जागेवरचं बांधकाम पाडावं असं आमची मागणी होती। माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेश तसंच या संदर्भातले गुंठेवारी संदर्भातले शासनाचे निर्णय, गुंठेवारी कायदा, MRTP कायदा, DCR सोलापूरसाठीचे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही हिअरिंग पूर्ण झाल्यानंतर या संदर्भातले वेगवेगळे न्यायालयाचे उच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्याकडचे निर्णय शासनाच्या आदेशात सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यावर योग्य तो निर्णय कायदेशीरित्या घेतला जाईल। पालिकेच्या या अहवालानंतर आता विरोधक आक्रमक झालेत। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्यांचं बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त करावं अशी मागणी विरोधकांनी केली आहे। जागेवर पूर्णपणे आजही महानगरपालिकेचं आरक्षण आहे। असं आरक्षण असताना बेकायदेशीररित्या जे मंत्र्यांनी घर बांधलंय ते जमीनदोस्त या ठिकाणी केलं पाहिजे आणि मंत्र्यांच्या दबावाखाली या पूर्ण प्रकरणामध्ये जो वेळ लागला, जी दिरंगाई झाली, त्यामुळं या मंत्र्यांनी सुद्धा 1 मिनिट पदावरती राहायला पाहिजे नाही। या प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या सहकार मंत्री देशमुख यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। तसंच पक्षानं सांगितल्यास राजीनामा देण्यास तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। मी माझ्या कष्टाच्या पैशातून जागेचं बांधकाम केलंय, सरकारच्या जागेवर बांधकाम केलेलं नाही। मी जागा विकत घेतलेली आहे, ती आता जागा गुंठेवारीत आहे, आरक्षण आहे। जर समजा आरक्षण असेल तरी सुद्धा आणि बेकायदेशीर असेल तरी तोडायला तयार आहे। मला असं वाटतं की राजीनामा द्यायचं माझ्या नेत्याने सांगावं, मी द्यायला तयार आहे। सहकार मंत्री सुभाष देशमुख या आधीही विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। मग ते लोकमंगल साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचं प्रकरण असो किंवा तुरडाळ गैरव्यवहार, त्यातच बेकायदा बंगला बांधकाम प्रकरणामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत। त्यामुळे राजीनामा देण्याची भाषा करणाऱ्या सुभाष देशमुखांकडून मुख्यमंत्री राजीनामा घेणार की देशमुख स्वतःहून राजीनामा देणार आणि देशमुखांचा अनधिकृत बंगला पाडला जाणार का, याकडेच साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत। सोलापूरहून संजय पवार, बीडहून लक्ष्मीकांत रुईकर सह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।